वेलकम इन अनदर एपिसोड ऑफ इन माय ओपिनियन। सो आपण आज इथे जमलेलो आहोत एका ॲमेझॉन प्राईम वरती रिलीज झालेल्या शेरणी या मूवी बद्दल बोलण्यासाठी। अगेन वेलकम चिन्मय आणि रोहिणी। सो शेरणी हा काही दिवसांपूर्वी ॲमेझॉन प्राईम वरती मूवी रिलीज झाला होता आणि त्याच्यामध्ये विद्या बालन ऍज अ विद्या विन्सेंट चं कॅरेक्टर त्यांनी प्ले केलेलं, विजयराज आहेत त्याच्यामध्ये, नीरज काबी, असे खूप दिग्गज कलाकार त्या मूवीज मूवीमध्ये आहेत। आणि अजून बघायला गेलं तर मूवी जो डिरेक्शन ज्यांनी केलेलं आहे मूवीचा, तो न्यूटनचे क्रिएटर त्यांनीच ते डिरेक्ट केलेला आहे। तर आज आपण त्या मूवीबद्दल बोलणार आहोत। फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू से दॅट, आणि त्याबद्दल काही पॉइंट्स आहेत की जे आम्हाला फील झालेत त्या मूवीबद्दल, ज्याबद्दल बोललं गेलं पाहिजे, बिकॉज इन माय ओपिनियन इट्स अ ग्रेट मूवी। इन माय ओपिनियन इट्स अ रिअली रिअली ग्रेट अटेम्प्ट। सो लेट स्टार्ट विथ द ओव्हरऑल सिनॉप्सिस ऑफ अ मूवी विच इज चिन्मय। यू कॅन स्टार्ट विथ द सिनॉप्सिस। हा तर बेसिकली फिल्मची स्टोरी अतिशय सोपी आहे आणि मस्त आहे. विद्या विन्सेंट नावाचं एक कॅरेक्टर आहे. शी इज अ DFO, फॉरेस्ट ऑफिसर, डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर. जी खूप मोठी पोस्ट असते घर तर, आणि मध्य प्रदेश मधल्या एका अभयारण्यामध्ये तिला बेसिकली ते पोस्टिंग आलेलं आहे. आणि जनरली फॉरेस्ट डिपार्टमेंट हे भारतामध्ये गेली 70 वर्ष किंवा ब्रिटिशांच्या काळापासून खूप एकंदर एक करप्शन किंवा मिसमॅनेजमेंटचा सेसपूल असा एक बनलेली जागा आहे. आणि 2018 साली नागपूरच्या इकडच्या जंगलामध्ये अवनी नावाच्या एका वाघिणीला मारल्याची कथा होती. तिचं म्हणा T1 ऍक्च्युअली होतं ऑन पेपर. तर त्या वाघिणीच्या कथेवरती आधारित हा सिनेमा आहे. तरी जरी म्हणलंय त्यांनी की असा कुठलाही सत्यकथेशी संबंध नसला तरी तो आर्टिस्टिक लिबर्टीसाठी तो हे आहे. बाकी कम्प्लीट स्टोरी आहे त्या अवनी टायगरच्या किलिंग बद्दल आहे. आणि एक वाघिण आहे ती नरभक्षक होते, म्हणजे ती एका माणसाला मारते. आणि जनरली वाघाने एकदा माणसाचं रक्त चाकलं तो माणसाची शिकार करायला उद्युक्त होतो. जेव्हा मी त्याला शिकार करतो जस्ट फॉर फन ऍज वेल, नॉट जस्ट फॉर हंगर. आणि त्यामुळे नरभक्षक वाघ हा एक खूप मोठा प्रश्न जनरली जगामध्ये किंवा भारतामध्ये तर खूप जास्त होता एका एकेकाळी. आता वाघच खूप कमी उरलेत आणि ते आपण बांधून सगळ्या ठिकाणी बंद करून ठेवले, त्यामुळे आता ते जरा तो प्रश्न कमी झालाय किंवा आपण टाळलाय असं म्हणूयात किंवा दाबलाय. पण जनरली अदरवाईज नरभक्षक मांसाचा वाघाचा प्रश्न. आणि अशी एक वाघिण जिने 2 वर्षात 13 लोकांना मारले तर तिची ती मॅन हंट चालू आहे. तिला पकडण्यासाठी एक टीम धावतीये, ती विद्या विन्सेंटची आहे. तिला मारण्यासाठी एक वेगळं मोटिव्ह घेऊन आलेला आहे, पॉलिटिकल बाकीचं मोटिव्ह घेऊन आलेला आहे. तिकडे राजहंसनाचा पिंटू भैया नावाचा एक कॅरेक्टर आहे, तो तिथे येऊन थांबलाय. त्याचा तर त्याला तिला मारायचं विथ हिज पॉलिटिकल बाकी. आणि तिसऱ्या आहे तो त्याचा तिकडचे लोकल पॉलिटिक्स मधली भांडणं, करप्शन, त्यांचं काहीतरी स्वतःच हेवे दावे येणाऱ्या इलेक्शनवरनं सगळ्या मॅटर. अशा त्या 3 पॅरल जाणाऱ्या अशा गोष्टींमध्ये विद्या विन्सेंट कॅरेक्टर कसं स्वतःला मॅनेज करतं, कसं त्याच्यातनं ती सगळी वाहत वाहत पुढे जातं, अशी एकंदर ही गोष्ट आहे. येस ओके ग्रेट ग्रेट. म्हणजे ज्यावेळेस आपण असे सिनॉप्सिस ऐकतो त्यावेळेस कळतं आपल्याला की म्हणजे जसं चिन्मयनी आता सांगितलं की ते कुठल्या स्टोरीवरती बेस्ड आहे. म्हणजे त्यांनी ती आर्टिस्टिक लिबर्टी जरी घेतली असती, इव्हन इफ दे हॅव टेकन द आर्टिस्टिक लिबर्टी, दे हॅव नॉट डिस्क्लोज द ऍक्च्युअल स्टोरी, ऍक्च्युअल इन विच द फिल्म इज बेस्ड ऑन. सो आपण असं म्हणू शकतो की फिल्म ही रुरल एरियामध्ये घडते बरीच. ज्यावेळेस आपण फिल्म बघतो त्यावेळेस फिल्म ही रुरल एरियामध्ये घडते की ज्यामध्ये आपल्याला बरेच, म्हणजे इव्हन न्यूटन जरी आपण बघितली, ह्या डिरेक्टरची पहिली फिल्म न्यूटन जरी बघितली तरी इट हॅपन्स इन अ रुरल एरिया आणि इट टॅकल्स द इश्यू ऑफ अ रुरल एरिया की ज्याच्या ज्यामध्ये खूप जास्त काय म्हणतात त्याला रुरल प्रॉब्लेम्स तो टॅकल करतो डिरेक्टर. तर ह्यामध्ये सुद्धा त्यांनी विथ शेरणी त्यांनी रुरल इंडियाचे काही प्रॉब्लेम्स टॅकल केले असं म्हणणं वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. सो हे माझं ओपिनियन झालं या गोष्टीबद्दलचं. तुम्हाला काय वाटतं म्हणजे ऍज अ फिल्म म्हणून तुम्ही काय वाटतं तुम्हाला ऍज अ चिन्मय, तुला काय वाटतं ओपिनियन, तू काय सांगशील ऍज अ तुझं ओपिनियन काय असेल? रोहिणी तू सांग मग आपण थोडं डिटेलमध्ये बोलूया. ओके माझ्यासाठी शेरनी हा सटल कमेंट आहे ऑन सोसायटी ओव्हरऑल. म्हणजे आपल्याला शेरनी अशा टायटलची फिल्म आणि जे त्यांनी बॅकग्राऊंड घेतलंय म्हणजे फॉरेस्ट आणि ते सगळं नॅचरल हॅबिटॅट आणि मग ती त्या शेरनीचं ते शोधायला निघते, शिकार करायला काही माणसं इंटेन्शन नाही असत, हे सगळं ट्रेलरमध्ये आपल्याला बघायला मिळालं.
सो आपल्याला कुठेतरी एक हिरोईक हिरोईझम फिल्मची खूप सवय लागली आहे, त्यामुळे आपण थोडंफार त्याच दृष्टीने बघायला जातो. सो पण आपल्याला कळतं की कुठेही हिरोईझम, हिरोईक ड्रामॅटिक डायलॉग, एक्झॅजरेशन असं कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही. अगदी सटल पद्धतीने तुम्हाला दाखवलं गेलंय की एखादी मोहीम राबवली जेव्हा जाते तेव्हा ऍक्च्युअल मध्ये रियालिटी मध्ये काय घडेल तेच तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि ते इतकं म्हणजे मी प्रचंड जास्त सटलटीच्या त्या प्रेमात आहे की त्यांनी किती सुंदर रीत्या त्यांनी पोर्ट्रेट केलंय. म्हणजे अगदी विद्या विन्सेंटचं कॅरेक्टर असेल किंवा ओव्हरऑल तिच्या भोवती जे माणसं आहेत, तिचे सिनियर्स, ज्युनियर्स, गावाकडचे पॉलिटिशियन, हे सगळे, तो माझ्यासाठी ही खूप सुंदर रिअलिस्टिक सटल फिल्म आहे जी खूप मस्ट वॉच आहे असं मला वाटतं. ऑब्विसली म्हणजे इट्स व्हेरी गुड टेक ऍक्च्युली, म्हणजे मी जे सांगितलं इट्स व्हेरी सटल टेक आणि ऑब्विसली तो आहे. तर आपण आता थोडस मी म्हणलं जसं की आपण ज्या फिल्म बद्दल बोलतो ऑब्विसली ऍज अ फिल्म एन्थुझियास्ट आहोत आपण सगळेच इथे, तर आपण बघत असताना ऑब्विसली ऍज अ टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यू पण बघतो, बट ऍज अ डीपर सेन्स मध्ये पण फिल्म बघतो, लेअर्ड म्हणतो आपण ज्यामध्ये फिल्म बघतो. तर कुठेतरी मी ते बघत असताना मला कुठेतरी मेल पेट्रियार्कल सोसायटीचा कुठेतरी मला जाणवला, एक शेड त्याच्यामध्ये जाणवली. आणि तो खास करून तो डायलॉग आहे मला आठवतोय की विद्या विन्सेंटचं कॅरेक्टर फर्स्ट टाइम फर्स्ट माणूस शिकार झालेला असतो, तिथे जाते तर त्यावेळेस तिथला जो एक लोकल लीडर आहे तर तो म्हणतो की यहाँ पे आदमी मर गया और उन्होंने लेडी ऑफिसर को भेजा और व्हाट दे ऑल डिड वॉज टू सेंड अ लेडी ऑफिसर टू ऍक्च्युअल लोकेशन. सो ह्या कुठेतरी डायलॉग वरनं कळून येतं. आणि इव्हन शेवटी सुद्धा ज्यावेळेस म्हणजे स्पॉइलर अलर्ट म्हणू शकतो आपण लोकांना, की ज्यावेळेस ती वाघीण मरते ज्यावेळेस, तर त्यावेळेस सुद्धा आपण म्हणू शकतो की तिला असं दाखवू शकले असते. आधी त्यांनी इव्हन एस्टॅब्लिश केलेलं पण होते की आपण काय म्हणतो की एखादं एक बकरी ठेवली आहे तिला अट्रॅक्ट करण्यासाठी, आणि ती बकरीकडे ती पळत पळत येईल आणि मग आपण तिला ते इंजेक्शन काय काय ते मारू आणि मग तिला बेशुद्ध करून मग तिला दुसरा प्रश्न सोडून देऊ. तर तसं तो पिंटू भाई वापरू शकला असता. बट व्हॉट ही डज, व्हॉट ही डीड वॉज इन द फिल्म वॉज की तो मेलचं युरिन आणतो तिला अट्रॅक्ट करण्यासाठी. सो आय थिंक दॅट इज अ बेस्ट सिम्बॉलिझम युज टू शोकेस द मेल डॉमिनंट ऑर मेल डॉमिनंट सोसायटी ऑर पेट्रियार्कल सोसायटी, की मेल लोक अट्रॅक्ट करतात वुमन्सला आणि दे काइंड ऑफ यूज ऍज अ ट्रॅप इन द सोसायटी टू हॅरेस देम. मी त्या समाजाबद्दल बोलतोय की त्या लोकांबद्दल बोलतोय जास्त करतो. तर ही कुठेतरी मला असं ह्या दोन गोष्टी बऱ्याच जाणवल्या. तर ह्याबद्दल चिन्मय आणि रोहिणी तुला काय वाटतंय की एकंदरीत की हे जाणवलं का तुम्हाला पेट्रियार्कल चा जो एक आहे त्यामध्ये शेड? नक्कीच आहे. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने त्या गोष्टी तुम्ही म्हणत असे की तो विषय परत परत काही झालं तरी विद्या विन्सेंटच्या कॅरेक्टर कडे पाहिलं जात नाही तर तिच्या बाकीच्या ट्रेट कडे पाहिलं जातं की ती पेशंटची बाई आहे, ती तिकडची नाहीये, तिचं फर्स्ट अपॉइंटमेंट आहे, ती पॉलिटिकल नाहीये, तो तिला सांगतो पण तिचा सिनियर की चूज टू लाईक लर्न टू चूज युअर बॅटल. तर हे जे आहे एकंदर म्हणजे की एखादा पुरुष आहे तो लढू शकतो पण बाई आहे ती लढू शकत नाही, इतक्या बारीक लेवलला जाऊन तो जो हे आहे. इव्हन जर पाहिलं तर तो जो पिंटू भाई आहे त्याच्याबरोबरची माणसं आहे ती सगळी पुरुष आहेत, आणि ज्या काही महिला फॉरेस्ट ऑफिस ज्या काही डिपार्टमेंट मधल्या आहेत त्या सगळ्या विद्याच्या स्टीम मधनं बरोबर फिरतात. सो तुझं म्हणला तो पॉईंट आहे, तो मला तुम्हाला असं आवडला की ती शेवटी जो मेल युरिनचा म्हणजे टायगर मेल युरिनचा वापर करून तिला अट्रॅक्ट केलं जातं आणि मग त्याला तिची हंटिंग केली जाते आणि ते पाहून तिला जे नंतर दुखत तर ती गोष्ट नक्कीच दाखवली. त्याच्याबरोबर मला असं वाटतं की ग्रीड म्हणजे माणसाची एकंदर ग्रीड ही पण कुठेतरी हायलाईट झालेली आहे, कारण तिची खाण आहे त्या खाणीचा फार पुढे रेफरन्स येत नाही पण तरीही शेवटी ज्याला ती रेझिग्नेशन देते त्यानंतर ती खाणीच्या समोर जाऊन बसून रडत असते. तर बेसिकली ह्या जी ही जी ग्रीड आहे वेगळ्या प्रकारची ती ग्रीड मारतीये ह्या ह्याच्यामुळे हा बॅलन्स गेलाय. आणि तिथे एक तो म्हणजे तो नुरानी त्या फॉरेस्ट स्काउट्सना शिकवत असं झालं, तो म्हणतो की अगर टायगर बचेगा तो जंगल बचेगा, जंगल बचेगा तो पाणी बचेगा, पाणी बचेगा तो हम बचेगे वगैरे वगैरे. तर हे जे सिम्पल लॉजिक एका सामान्य मुलाला कळतं ते या इतक्या मोठ्या सगळ्या बाजूने शोषण करू पाहणाऱ्या राजकारणांना किंवा सिस्टीमला कळत नाही, हा तो तिचा एक शेवटचा दुःख आहे आणि याच्या विरुद्ध मी फार लढू शकत नाही. तर तो एक मला तिच्या डोळ्यातलं ते पाणी फार शेवटच्याला जाणवलं. सो रोहिणी तू काय सांगशील? मला ऍक्च्युली ओव्हरऑल फिल्म खूप आवडली प्रचंड जास्त, पण मला सगळ्यात जास्त आवडले ते कॅरेक्टर.
म्हणजे विद्या विन्सेंटच्या कॅरेक्टर पासून भोवतीचे तिचे कॅरेक्टर. आणि विद्या विन्सेंटचं कॅरेक्टर मेनली कशासाठी, तर ते खूप पॅसिव्ह अग्रेसिव्ह कॅरेक्टर आहे. कुठेही मी रेबेल करून आता मी सिस्टमला चेंज करते असं कुठेही नाहीये. पेट्रीआर्कीशी आता मी फाईट करणार आहे असंही कुठे नाहीये. आता तू मगाशी म्हणालास इंद्र की तो जो पॉलिटिशियन येतो पीके, आय गेस पीके ना, हा पीके नाव असतं त्या पॉलिटिशियनचं, तर तो येतो म्हणतो की आम्ही बॉडी देणार नाही तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करायला आणि तुम्ही सिस्टमनी फिमेल ऑफिसरला पाठवलंय. तर तिच्या जागी एखादी कोणी असती तर शी वुड हॅव लाईक काय फिमेल ऑफिसर का, म्हणजे तिथे तिनं डिबेट सुरू केलं असतं, बट शी इज लाईक खूप कामली हँडल करते. ती त्याला बाजूला घेऊन जाते आणि सांगते की तुम्ही असं करू नका, आम्हाला आमचं काम करू द्या. तर तिची प्रत्येक गोष्ट हँडल करण्याची जी पद्धत आहे, मग ते शिकार झाला असेल, पॉलिटिशियन्स असतील, तिच्या फॅमिलीचं पेट्रीआर्कल इश्यूज जर असते, म्हणजे सासूचं आईचं म्हणणं जे असतं, नवऱ्याचं काही एक ठराविक लिमिट पर्यंत तिचं म्हणणं असतं, तर ते सुद्धा तिनं खूप इज मध्ये हँडल केले. ती कुठेही रेबेल झालेली नाहीये, कुठे आता मी तावातावाने आता मी हे करायला जाते असं पण कुठे नाही. तर मला ते पॅसिव्ह अग्रेसिव्ह कॅरेक्टर विद्या बालनचं, म्हणजे विद्या विन्सेंट म्हणून, तर ते खूप प्रचंड जास्त आवडलेलं आहे. तो जो इज तिनं, आणि शेवटी तिचं कुठेतरी पेशन्स सुटतो जेव्हा नीरज काबीचं कॅरेक्टर किंवा तिचं त्याचं ट्रू कॅरेक्टर आपल्याला कळतं, तेव्हा तिचं कुठेतरी पेशन्स सुटतो. तिथं सुद्धा ती भांडत नाही, ती डरपोक म्हणून निघून जाते, फॉवर्ड म्हणून निघून जाते. सो तिथे सुद्धा तिचा इज दिसतो, ती फार भांडायला वगैरे जात नाही. सो मला तिची आणि तिच्या कामाबद्दलची सिन्सिटी मला प्रचंड जास्त आवडली. की म्हणजे तिचं पहिल्यापासून तर टेक सेव्ह अॅनिमल्स आणि माझं खूप कम्पॅशन आहे असं नाहीये. म्हणजे तिचं कॅरेक्टर असं डेव्हलप केलं गेलं पूर्ण फिल्म मध्ये की ती सिन्सिअर, नॉर्मली ती सिन्सिअर असते. म्हणजे वॉटरिंग होल्स बद्दल तिचं कन्सर्न असेल किंवा प्राण्यांबद्दल, नॉर्मली जे माझं काम आहे मी करते. पण नंतर नंतर ती जशी त्या पूर्ण मोहिमेमध्ये इन होत गेली की नाही आता या टायग्रेसला वाचवणं गरजेचं आहे, तिला मारून उपयोग नाही. हा तर ते खूप छान त्यांनी डेव्हलप करत ते डेव्हलप करत गेले. म्हणजे त्यांनी तसं सिम्बॉलिझम तिच्या मांजरीच्या पिल्लूचं पण वापरलंय की तिच्या घरी जे मांजरीचं पिल्लू असते ते एक्सेप्ट करत नसती. तर ते दोन सिम्बॉलिझम, एकतर एक टायग्रेसी सिम्बॉलिझम केलेलं आहे त्या मांजरीच्या पिल्लू, आणि दुसरं म्हणजे सिच्युएशन सिच्युएशन ती एक्सेप्ट करत नसते. ती नवऱ्याला फोनवर जेव्हा सांगते की मला आता नोकरी सोडायची, मी प्रमोशन नंतर सोडणार आहे, ते आता मी सगळं हँडल करेल, इथपर्यंत तिचे जे कॅरेक्टर डेव्हलपमेंट आहे, तिचं जे सिन्सिअरिटी आहे, खूप सुंदर दाखवली. ओव्हरऑलच कॅरेक्टर टू कॅरेक्टर प्रत्येक आजूबाजूच्या कॅरेक्टर बद्दल, मग नीरज काबी यांचं कॅरेक्टर असेल किंवा पिंटू भैयाचं कॅरेक्टर असेल, गावातली जी एक बाई असते जी मेन बोलायला आलेली असते तिचं कॅरेक्टर असेल, तिच्या बन्सल मिस्टर बन्सल म्हणून एक कॅरेक्टर आहे तिचं सिनियरचं, ते कॅरेक्टर असेल, तर प्रत्येक जण आपल्याला वाटतं की ही सिस्टीम मधली माणसं आहेत, हे कुठेही ओव्हर एक्झॅजरेटेड नाहीयेत, ते आपापल्या स्वभावानुसार आपापल्या पर्स्पेक्टिव्हनुसार वागतात. सो ते खूप सुंदर, मला कॅरेक्टर प्रचंड जास्त आवडले. आय थिंक म्हणजे मला तरी असं वाटतं की एक्सपेक्टेशनशी फिल्म खेळते नाही का. म्हणजे जसं इव्हन आफ्टर वॉचिंग शेरणी मी आणि रोहिणीने आमचं फोनवर डिस्कशन झालंय की फिल्म प्लेज विथ युअर एक्सपेक्टेशन, की वी एक्सपेक्ट विद्या विन्सेंट टू सेव्ह दॅट T12 टायगर, बट ऍट दी एंड इट गेट किल्ड. सो माझं म्हणणं काय की इव्हन नीरज काबीचे जे कॅरेक्टर आहे ते सुद्धा ऍट द स्टार्ट यू थिंक की कसलं भारी कॅरेक्टर आहे, बट ऍट दी एंड आपल्या लक्षात येतं ही जल्सो करत. आणि इव्हन आपण काय म्हणतो की ह्याचं विजयराजचं जे कॅरेक्टर आहे, तर एक खूप सुंदर ऍक्च्युली ब्लॉकिंग आहे त्या फिल्म मध्ये. मला बोलावं वाटतं त्याबद्दल की ज्यावेळेस तो आय थिंक त्याच्या स्कूलमध्ये असतो कुठेतरी आणि तो स्कूलमधून खाली जिनं उतरतो आणि तिथं काहीतरी तो बोलतो, तर त्याच्या मागे बरोबर त्यांनी अब्दुल कलाम आणि जे महात्मा गांधी आणि असं त्यांच्या बरोबर तिथे त्याला ब्लॉकिंग केलंय, त्याचं स्टेजिंग केलेलं आहे, तर दॅट शोज की त्याच्या व्हॅल्यूज काय आहेत. आणि ही इज काइंड ऑफ डुईंग दॅट काइंड ऑफ थिंग टू दिस फॉरेस्ट, म्हणजे बेसिकली आयडियलिस्ट म्हणतो आपण जो व्यक्ती असतात. तर ऍट द स्टार्ट ज्यावेळेस त्याला इंट्रोड्यूस केलं गेलं कॅरेक्टरला, ते खूप इंटरेस्टिंग वे मध्ये इंट्रोड्यूस होतं ऍक्च्युली. ज्यावेळेस ती बसलेली असते आणि तो शेअर काहीतरी म्हणून दाखवतो त्यांचा जो ऑफिस मेन जो त्यांचा बॉस असतो त्याच्यामध्ये, तर त्यावेळेस मला असं थोडंसं वाटलं की यार ह्याला ग्रे शेड असू शकते का कॅरेक्टरला, मे बी हे करप्ट होईल नंतर का नाही. बट दॅट इज दॅट्स द पॉइंट इज की आपल्या एक्सपेक्टेशनशी खेळते ओव्हर द कोर्स. म्हणजे इव्हन आयरनी, इट शोज दॅट आयरनी की ज्यावेळेस विद्या बालन विद्या विन्सेंटचं कॅरेक्टर नीरज काबीच्या कॅरेक्टरला म्हणतं की एव्हरीथिंग इज इन कंट्रोल,
असं म्हणतो आणि कट टू सीन दाखवला की त्यांची जीप जळलेली दाखवली त्यानंतर. सो दॅट अमाऊंट ऑफ सरप्राईज इट मेंटेन्स थ्रू आउट द फिल्म. त्याचे सरप्राईज पॅकेज आहे ना, एक ते कंटिन्युअसली तुम्हाला मिळत जाते की जे तुम्ही एक्सपेक्ट करताय ना ते घडत नाही, होत नाही. आणि विच टेक्स यू टू मोर, टेक्स यू मोर क्लोजर टू द रियालिटी, बिकॉज दॅट्स वॉट रियालिटी इज. वी एक्सपेक्ट समथिंग अँड हॅपन समथिंग डिफरंट, अँड इट एव्हरी ऑलमोस्ट एव्हरी टाइम इट हॅपन्स इन अ ऑपोजिट वे वॉट वी एक्सपेक्टेड, ऑफ वॉट वी एक्सपेक्टेड. सो दॅट्स हाऊ आय रिलेटेड, दॅट्स हाऊ आय रिलेटेड टू द फिल्म. की एक जे सरप्राईज गोष्ट ना की जी ऑलरेडी आपले एक एक्सपेक्ट करतो पण त्याच्या ऑलरेडी ऑपोजिट घेतो. आपण एक्सपेक्ट करतो की ती वाचेल T12 टायगर पण त्याच्या ऑपोजिट घेतो. आणि मग कुठेतरी आपण जाऊन शेवटी ज्यावेळेस आपण ऍडजस्ट करतो सिच्युएशन मध्ये की नाही अरे ठीक आहे, इन रियालिटी सुद्धा काय अरे वाईट घडलं आपल्या सोबत, पण ह्याच्यात काहीतरी चांगलं शोधायचा प्रयत्न करतो आपण. तसं विद्या बालनचं कॅरेक्टर ऍट दी एंड तिच्या कर्ब्सला वाचवत ते जाऊ. आणि मला इथे म्हणजे शॉर्टली सांगायचं झालं तर ज्यावेळेस ते लिटरली कब्ज आपल्याला त्यांनी तो शॉट इतका ब्युटिफुली डिझाईन केलेला की ते कब्ज जेव्हा बघतात कॅमेरामध्ये ऍक्च्युली दे आर लुकिंग ऍट यू. की आणि माझी कुठेतरी माझं असं मत आहे की या गोष्टीबद्दल की वी फेल्ड ऍज अ ह्युमन वेन वी थॉट दॅट अर्थ इज अ लँड ऑफ ह्युमन्स, नाही का? असं कुठेतरी हा जो थॉट आहे ना, तर तो त्यांनी फिल्ममध्ये मांडण्याचा प्रयत्न केला की वी आर थिंकिंग दॅट दिस इज आवर लँड अँड वी आर नॉट थिंकिंग अबाउट देम दॅट दिस इज ऑल्सो देअर लँड टू. ओके, सो बिफोर वी केम हियर दे वर ऑलरेडी लिव्हिंग इन दॅट फॉरेस्ट, ते ऑलरेडी तिथे राहत आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं ह्या गोष्टींमुळे ते खूप सुंदर मला फिल्म अंगावर आली असं म्हणू शकतो. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली, तू म्हणलास ना आयडियालिझम आणि रियालिटी, म्हणजे तो एक असला की आयडियालिझम टॉवर आणि रियालिटी लाट आदळते, तो टॉवर खाली पडतो. तर ते होतच. इव्हन तू जे म्हणलास ना नुरानीचं कॅरेक्टर आहे, म्हणजे विजय राजन यांचं कॅरेक्टर आहे, ते पण काय करतं शेवटी मुंबईचा एक हाय पेईंग जॉब पकडतो आणि जातो. तो जो आपण जो तिचा सिनियर ऑफिसर जो बघतो तो पण करप्ट निघतो. साई प्रसाद बद्दल कौतुक ऐकतो, तोही म्हणतो की फिर मैं दो महिने का स्ट्रगलिंग के बाद मेरे को समझा की कैसे सब रिश्तेमरान होती है वगैरे वगैरे. मग थोडक्यात काय की हिलाही बरं, हिलाही असं काही नाही. तू म्हणलं असं की काय मी कोणाला तरी तोडून दाखवे आणि याच्या विरुद्ध बंड करणं वगैरे असं काही नाही. तो एक छोटा सीन याच्यामुळे त्या जीके पॉलिटिशियनला ती औषधाची बाटली हवी असते, तेलाची बाटली, आणि तो बन्सल कलेक्टर ते शोधत असतो ऑफिसमध्ये आणि हिच्या समोर असते आणि प्रोटेस्ट म्हणून फक्त बाटली खिशात घालते. बाकी फिल्म मध्ये त्याच्याशी कुठेही भांडण घेत नाही, पण तिचा तो ती सॉफ्ट प्रोटेस्ट ज्याला म्हणतात ना त्या पद्धतीचा प्रोटेस्ट आहे. शी नेव्हर गोज आउट ऑफ अर लाईन की टू असर्ट हर सेल्फ ऑन टू अदर्स की मी सांगते ते, अजिबात नाही. I feel this, हे ती सारखं कंटिन्युअसली म्हणत राहते. आणि तेच होतं शेवटी की तिच्या बरोबरची लोक आहेत विद्या विन्सेंटच्या करत शेवटी रियालिटीला बळी पडतात आणि स्वतःचा ते मार्ग कुठेतरी निवडतात. किती अगदी तो मोठा ऑफिसर असेल, त्याच्या केसेस अगदी स्टडी होत असतील ट्रेनिंग मध्ये वगैरे वगैरे, तरी शेवटी तो काय पॉलिटिशियनचा पपेटच बनतो. त्याच्या इथे त्यांचा तो सीन केला, त्यांनी ती फायर हे केलेली असते आणि त्याच्यावरती ते खुर्च्यांवरती बसून प्राण्यांचे आवाज काढत असतात. छान केलं त्यांनी, त्यांनी ठीक आहे ते दारू पण एन्जॉय करतात हे दाखवलंय, पण ते प्राण्यांचे आवाज काढून त्यांनी इतकं ऐकलं की तू बेसिकली आपल्या आतली जी जंगली जनावर आहेत तीच ती फक्त तिकडे उरलेली आहेत. मला डिपिक्शन असं झालं की मला म्हणजे हे हा तुझा ओपिनियन ऍक्च्युली हे नवीन आहे म्हणजे माझ्यासाठी आणि इट्स अ ब्युटिफुल बेसिकली की आपण टफिनी त्याच्याकडे बघणं. मी असं बघितलं त्या गोष्टीकडे की आपणही अॅनिमल्स आहोत, वी आर ऑल्सो एन एनिमल. आणि त्यामुळे म्हणून ठीकच घ्या. सो बेसिकली तो हे जे त्यांनी या प्रकारे दाखवलं ना की तू म्हणला एक्झॅक्टली की करप्शन असतं ना, ती करप्शन एखादी हे लागली म्हणजे चढायला लागली ना गोष्ट की ती कशी सगळीकडे पसरत जाते आणि शेवटी पॉलिटिशियन्स तर ते त्यांच्या करतात. तो जो राजन राजांचा तो पिंटू भैया तो एक करप्टच असतो. त्याचे सिनियर्स करप्ट निघतात, तिच्या बरोबरचा माणूस शेवटी पोट बघतो, पोरीचा फ्युचर बघतो, मुंबईला जॉब पकडतो. हिचा नवरा सासू सासऱ्यांचं म्हणजे सासू आईचं म्हणणं असतं की हे करा, आणि या सगळ्याच्या विरुद्ध तिचा जो सॉफ्ट पॅसिव्ह एक प्रोटेस्ट आहे ना तो कुठेतरी कमी पडतो, फेल होतो. आणि म्हणून जो एंडचा शॉट आहे की ती जिवंत माणसं जिवंत प्राणी सोडून मृत प्राण्यांच्या म्युझियम मध्ये जाऊन राहणं पसंत करते, तिकडे ती एक जॉब पकडते जिथे मला परत या जिवंतपणाशी मला डील करायला लागणार नाही, या मृत गोष्टींच्या एक स्थैर्य जे त्याच्यापाशी आहे त्या स्थैर्यामध्ये माझा जो सॉफ्ट प्रोटेस्ट आहे, माझा जो एक पॅसिव्ह प्रोटेस्ट आहे तो माझ्या बरोबर कायम राहील. आणि त्या प्राण्याच्या चेहऱ्याला तडा गेलाय, हा 70 वर्षापूर्वीच्या ब्रिटिश काळातला वाघ आहे,
हे बघून ते त्या गोष्टींना जर ते दुरुस्त करायला लावलं तर सगळे जग मारून दुरुस्त करतील. या एकंदर सगळ्या त्या एंडला तो आणून फिल्म ठेवतात ते मला जास्त सगळ्यात आवडली. रोहिणी नाही म्हणजे हा म्हणजे रोहिणी तू बोलायच्या आधी मी एकच गोष्ट बोलायची ऍड करू शकते बघा की ज्यावेळेस एंड होतो फिल्म त्यास आपल्याला आठवते का म्हणजे मी मला खूप हे लहानपणी बोललं गेलेलं वाक्य होतं माझ्या आई वडिलांकडून की हत्ती आता फक्त तुम्हाला चित्रातच बघायला मिळते असं तुम्ही ऐकलंय का. मी खूप ऐकलं होतं बिकॉज ऑफ की हत्ती आपण कसे मारतोय किंवा व्हॉट एव्हर फॉर ऑर ग्रीड वगैरे तर ते कुठेतरी मला वाटतं की ते तिला ते ट्रिगर झालं की कितीही मी प्रयत्न केला माझा 100 and 200% प्रयत्न केला तरी मी त्या ट्रीटमेंटला नाही वाचू शकतो आज. तर ती जी एक डायव्हर्सिटी आहे आपल्या अर्थवरती वेगवेगळ्या प्राणी मात्रांची ती डायव्हर्सिटी आज म्युझियम मध्येच बघायला मिळणार त्यामुळे ती त्याला सेफ करण्याचा प्रयत्न करेल की ऍटलीस्ट हे मी सेफ करू शकते की उद्या जाऊन ज्या मला गॅरंटीड माहिती की सम डे ही डायव्हर्सिटी संपणार आहे कुठेतरी जाऊन आणि फक्त ह्युमन्स राहतील. तर ज्यावेळेस त्या मुलांना ज्यावेळेस ते नवीन पिढी जन्मेल त्यांना दाखवायला की बाबा कशी डायव्हर्सिटी होती आपल्याकडे आणि आपण किती स्वार्थी बनून ही किल केली ह्याचा एक गोष्ट राहावी आपल्या आर्सेनल मध्ये त्यासाठी ती ते जॉब घेते तो आणि ती त्या गोष्टीला सेफ करून ठेवते इन फ्युचर साठी असं मी त्या एंडकडे बघितलं असं मला थोडस ऍड करायचं. आता रोहिणी तू बोलू शकतेस. नाही चिन्मय मगाशी जे म्हणाला की ते दारू पिऊन जे प्राण्यांचा आवाज काढत असतात आणि ते आणि तू म्हणालास की ते शेवटी माणूस हा प्राणीच आहे हे सिम्बोलाइज करण्यासाठी हा तुझा पर्स्पेक्टिव्ह झाला. सेम पर्स्पेक्टिव्ह माझा आला जेव्हा फिल्म सुरू होते आणि सेकंड शॉट होता एक सेकंड शॉट होता की आपल्याला ब्लर मध्ये दिसतं की एक वाघासारखं कोणीतरी येतंय अप्रोच होतंय आणि फोकस झाल्यानंतर कळतं की तो माणूस आहे. तर त्यावेळी सुद्धा त्यांनी ते मांडायचा प्रयत्न केला होता की फक्त बुद्धीचा काय तो फरक आहे नाहीतर तो प्राणीच आहे माणूस हा प्राणीच आहे. म्हणजे फार काही म्हणजे विशेष तुम्ही त्याच्यावर म्हणजे प्राण्यांवर राज्य करा आणि बाकीच्या हॅबिटॅटवर राज्य करा आणि त्यांना त्रास द्या असं होत नाही. मी पण त्यांच्याच कॅटेगरीला बिलॉंग करता फक्त फरक काय तो बुद्धीचा आणि सिव्हिलायझेशनचा आहे. तो एक मुद्दा मला ऍड करावा. ओके सो वी ऑलरेडी टॉक अबाउट अ लॉट ऑफ टॉपिक्स. सो ज्यावेळेस आपण 15-20 मिनिटांमध्ये एवढ्या टॉपिक्स बद्दल बोलतो तर यू गेट टू नो दॅट हाऊ लेअर्ड द फिल्म ती बघताना ऍक्च्युली इट्स अ व्हेरी सटल टेक जसं रोहिणी म्हणली की खूपच जास्त रिअलिस्टिक टेक आहे आणि इव्हन जर टेक्निकल भाषेत बोलायचं तरी सिनेमॅटोग्राफिकली एवढं सटली मांडले की म्हणजे खूप कमीच ठिकाणी त्यांनी असं प्रॉपर डॉलिन्स घेतले किंवा प्रॉपर जे की एक मेकॅनिकल मुवमेंट दाखवत इट्स अ खूप नॅचरल कॅमेरा म्हणजे हँडल्ड चालतोस असं वाटतं की शूट के आता आय डोंट नो म्हणजे त्यांनी बॅकग्राऊंड टेक्निकॅलिटी आपल्याला एवढी माहिती नाही त्यांनी ऍक्च्युअली कशी वापरली बट मी बघताना परसिव्ह करताना मला असं वाटलं की मोस्ट ऑफ द शॉट्स त्यांनी हँडल कॅमेराने शूट केले जस्ट टू एनहान्स द फील ऑफ दॅट फॉरेस्ट की तो रॉनेस थोडासा अप करण्यासाठी आणि ते मला फील झालं. सो लेट्स रॅप अप दिस सेशन. It's a beautiful session we had today about sharing. So what in one as jas apan nehmi karto ki one word madhe lokanna jar appeal karave asa vatlo tumhala ki sharing ka bagava loka why to watch for what ani tumhala kay hava sharing bagtana basically kay tumhi dokat ghun jayla paije sharing kan kay expect karala paije tya film kadun tar tumhi kay sanga chinmay tu ani mag rohini kad kase yene bolu. मला बेसिकली वाटतं की म्हणजे मला कायम कुठल्याही हिमालयासमोर गेलं किंवा अभयारण्यामध्ये गेलं की मला परत या गोष्टींची जाणीव होत राहते की आपण किती शुद्र आपली काही अशी व्हॅल्यू नाही आहे. आपण स्वतःला किती केलं की हे माझं एवढं आहे माझ्याने एवढं केलंय मी हे करणार ते तरी या सगळ्या पुढे आपण इतके छोटे आणि त्या सगळ्या बॅकड्रॉपमध्ये जी जी कॅरेक्टर्स उभी आहेत त्या पिंटू भैयापासून त्या ऍक्च्युली वाघिणीपर्यंत किंवा आपल्याला कळतं की हे सगळं आपल्यापेक्षाही मोठे आणि आपण किती दंग केलं तरी शेवटी ते एक दिवस सगळं आपल्याला पोटात घेऊनच जाणार आहे. तुम्हाला बेसिकली ती फिलिंग आहे ना हे निगेटिव्ह वाटू शकते पण आय थिंक इट्स अ व्हेरी ती एक आपल्याला रियालिटीची खूप जाणीव करून देते मे बी मोटिवेट करते परत आपल्याला रियालिटीकडे नवीन पर्स्पेक्टिव्हने बघायला. सो या कारणासाठी मला वाटतं ही फिल्म बघायला.